नमस्कार, तुम्ही बघत आहात वेब दुनिया मराठी. मी आहे ऋण आशिष आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे जे कार्यकारिणी अधिकारी आहेत ते प्रियंकाजी, ते माझ्या बरोबर आहे. प्रियंकाजी, चार ते पाच दिवसाची सुट्टी असते, लोक असं असतं का की लोक येऊ शकत नाही मंदिरात, ते पूर्ण काय आहे? म्हणजे आता 28 तारखेला माघमध्ये गणेश जयंती आपली 28 तारखेला आहे, तर त्याच्यापूर्वी दर वर्षाची एक प्रथा आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारे गणपतीवर अभिषेक होत असतो, त्यामुळे जी गणपतीची मूर्ती असते ती थोडीशी खराब होऊ शकते. मग त्यामुळे आपण काय करतो की दरवर्षी गणपतीला नवीन तेज प्राप्त व्हावं म्हणून आपण शेंदूर लेपण हा विधी करतो. अच्छा. तर जुनं शेंदूर काढून घेतो आपण आणि नवीन शेंदूर लावतो, तर त्याच्यासाठी एक विधिवत आपण पूजा करून त्याच्यावर प्रक्रिया करून आपण 5 दिवस ते सुरू असतं. त्यामुळे 15 ते 19 आपण मंदिर बंद ठेवलेलं आहे. पण म्हणजे असं असतं का की कोणी येऊ शकत नाही किंवा काय असतं अशा दिवसात? काय तुम्ही विशेष याची व्यवस्था काही करता का? नाही, भाविकांसाठी फक्त गाभाऱ्यात ही प्रक्रिया सुरू असते म्हणून फक्त गाभारा भाविकांना दर्शनासाठी बंद असतो. पण गाभाऱ्याच्या बाहेर आपण उत्सव मूर्ती ठेवतो आणि उत्सव मूर्तीचं जसं एरवी जसं मंदिर सुरू असतं त्याप्रमाणे दर्शन लोक घेऊ शकतात. म्हणजे लोक येऊ शकतात? हा, लोक येऊ शकतात. मी फक्त गर्भ गाभाऱ्यात नाही जाऊ शकत, पण बाहेर येऊ शकत, म्हणजे बाहेरून दर्शन घेऊ शकतात. तर असं ती काही प्रोसेस असते का की इतके दिवस लागणार असं करतो तसं? त्यात शेंदूर लेपन असल्यामुळे त्याचा अवधी आणि तो त्याचा तो ती मूर्ती पूर्णपणे सुकायला पाहिजे. अच्छा. तर त्यामुळे आपण त्याला तेवढा अवधी देतो म्हणून 5 दिवस आपण मंदिर बंद. आणि लोक बघू शकतात कसं काय होतं? नाही नाही नाही, लोक नाही बघू शकत कारण ते अतिशय गुप्त पद्धतीने सुरू असतं. फक्त आमचे मंदिराचे पुजारीच तिथे आम्ही सोडतो, बाकी ते कोणालाही जाता येईल जायला निघणार नाही. आणि हे जे मुंबई मध्ये लोक येतात ते बघायला की आम्हाला सिद्धिविनायक टेम्पल जायचंच जायचं आहे, मग त्यांच्यासाठी लोक जे देश विदेश मधून येणार त्यांच्यासाठी तुम्ही काही असं स्पेशल व्यवस्था केली की आता गर्भगृह तुम्हाला जायला भेटणार नाही असं काही तुम्ही करता का, सूचना देता का? हा, आम्ही सगळ्या लोक म्हणजे सगळ्या न्यूज पेपर्स मध्ये सगळ्या टीव्ही चॅनल्स मध्ये तुम्ही आता काही दिवस बघत असाल, गेल्या 4 दिवसापासून कंटिन्युअस न्यूज सुरू आहे की सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद राहणार आहे. न्यूज पेपरला आहे, म्हणजे आम्ही बऱ्यापैकी त्याची मीडिया पब्लिसिटी आमची सुरू आहे. अच्छा. एक थोडासा प्रश्न आहे, तुम्हाला गणपतीचा काम करायला तुम्हाला एक संधी भेटलेली आहे, किती प्रेम करतात गणपती तुमच्यावर? तुम्ही किती प्रेम करता गणपतींवर? नाही नाही, नक्कीच गणपतीवर कोण प्रेम करत नाही, व्यक्ती शोधून सापडणं कठीण आहे. फक्त एवढंच आहे की गणपती बाप्पाने आम्हाला मला इकडे बोलवून घेतलंय काम करायला, तर आपण जेवढं प्रामाणिकपणे होईल काम करता येईल तेवढं करायचं. म्हणजे सकाळी तुम्ही पूजा वगैरे मध्ये पण तुम्ही असता, कसं असतं तुमचं काम? पूजा वगैरे असं नाही, माझं टोटल ऍडमिनिस्ट्रेशन आहे, माझ्या अंडर 10 डिपार्टमेंट्स आहेत, आमच्याकडे 350 जवळजवळ स्टाफ आहे सगळा, तर ते टोटल ऍडमिनिस्ट्रेशन असतं. मंदिरासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी असतात, त्या पूजा वन ऑफ द पार्ट ऑफ माय वर्क, म्हणजे त्याचा एक भाग असल्यामुळे त्या गोष्टीत पण आम्ही असतो. असं म्हटलं जातं की गणपती जे आहे, सिद्धिविनायक गणपती, त्यांचं तेज फार जास्त आहे आणि त्यांच्या समोर जाऊन तुम्ही मनाशी काही जर विचारलं तर ते तुम्हाला भेटतं. तुमच्याबरोबर कशी झालंय किंवा तुम्ही लोकांना असं भेटलं ज्यांनी सांगितलं की माझी नवस फेडली गेली? नाही नाही, आता ज्या इतकी लोक भाविक येतात ज्या श्रद्धेने येतात तर नक्कीच त्याच्यामध्ये कुठेतरी ते त्यांचं अस्तित्व आहे, ते त्यामुळेच लोक येतात आणि ते जाणवतं. म्हणजे आता इथे आम्हाला काम करताना सुद्धा एक ते पॉझिटिव्हिटी नक्कीच जाणवते. हो, रिअली. सो थँक्यू. थँक्यू सो